हमारी जहाँ धर्म की आशा है सर्वोपरि, ऐसा देश है मेरा हिंदुस्तान, ऐसा देश है मेरा हिंदुस्तान जहाँ देशभक्ति की भावना है सर्वोपरि। भूल ना पाएगा काल प्रचंड एकता की आग को, शान से फैला कर तिरंगा बढ़ाएंगे देश की शान को। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या श्री विठ्ठल शिक्षण प्रचारक मंडळाचे सचिव माननीय श्री प्राध्यापक गोपाळरावजी बिरादार साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारावं आणि आपण सर्वांनीच त्यांचं जोरदार अशा टाळ्यांनी स्वागत करूया। धन्यवाद। यानंतर मंचावर उपस्थित आज या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख आणि विशेष अतिथी माननीय श्री अण्णासाहेब हरिभाऊ जाधव, माजी अधीक्षक तथा केंद्रीय उत्पाद तथा सीमा शुल्क छत्रपती संभाजीनगर यांना मी विनंती करतो की त्यांनी आज या सोहळ्यातील प्रमुख अतिथी स्थान ग्रहण करावं आणि आपण त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो। तसेच मंचावर उपस्थित आपल्या परिसरातील थोर स्वातंत्र्य सेनानी माननीय श्री भगवानरावजी डाकोळे साहेब हेही या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही। तसेच आपल्या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय मुगळे सर हेही या मंचावर उपस्थित आहेत, यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करूया। धन्यवाद। यानंतर मी मंचावर उपस्थित अध्यक्ष प्रमुख अतिथी आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज या प्रजासत्ताक विधान पुढे होता त्या काळातील आपल्या व्यक्तींपुढे होता, त्या काळातील महापुरुषांच्या पुढे होता, आणि तोच प्रश्न घेऊन पहिली ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेची बैठक झाली आणि या भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झाली आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अभ्यासानंतर, जगातील अनेक राज्यघटनेच्या अभ्यासानंतर आपल्या देशाची जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना तयार झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती अंगीकृत केली गेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी देशात ती प्रत्यक्षात लागू करण्यात आली। त्यामुळेच 26 जानेवारी हा दिवस एक राष्ट्रीय पर्वाचा दिवस। Yeah!
फोन मधून तो यूट्यूबला टाकत असं माहिती का, या फोनची क्लिअरिटी लई भारी. क्लिअरिटी एकदम एक नंबर. ओके हा ओके एकदम क्लिअरिटी ओके. कॅमेरा एक नंबर आवडला यार भैया, याचा मला आवडला याचा कॅमेरा. यो फोन घ्यावा काय मग, क्लिअरिटी पण लई भारी. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या, धन्यवाद. आज या मंचावर उपस्थित आपल्या मुकुंदवाडी परिसरातील माजी नगरसेवक तथा मोठे सामाजिक कार्यकर्ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय अंकल मोतीलालजी जगताप साहेब सुद्धा या मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या परिसरातील विद्यमान नगरसेवक माननीय श्री कमलाकरांना जगताप, त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भारतीय संस्कृती ही जगातली एकमेव अशी संस्कृती समजली जाते ज्या संस्कृतीमध्ये आम्ही रूढी परंपरा सण उत्सव अतिशय आनंदाने साजरे करतो. याच संस्कृतीतला एक भाग म्हणजे अतिथी देवो भव. आलेल्या सर्व अतिथींना आम्ही अतिथी देवो भव म्हणतो आणि त्यांचा मान आणि सन्मान करतो. तर आज या मंचावर उपस्थित आम्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर आज प्रथमतः या सोहळ्यातील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री गोपाळरावजी बिरादार साहेब, सचिव श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा यांचं स्वागत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मुंगळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं. छत्रपती संभाजीनगर यांच्या स्वागतासाठी मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सचिव श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ उमरगाचे माननीय श्री प्राध्यापक गोपाळराव बिरादार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अतिथींचं या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. आपण सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद धन्यवाद सर. यानंतर मंचावर उपस्थित आपल्या परिसरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माननीय श्री भगवानरावजी डापळे साहेब सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री मुगळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी भगवानरावजी डापळे साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. सुद्धा या ठिकाणी दोन्ही छोटे कार्यकर्ते तथा अण्णाचा आणि बाबासाहेब डांगे यांचा वारसा चालवणारी ही युवा पिढी सुद्धा या मंचावर उपस्थित आहे. त्यांचंही मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. तथा मुकुंदवाडीतला आमचा पालकवर्ग जो नेहमी आम्हाला सहकार्य करतो त्या सर्व पालकवर्गासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचंही या शाळेच्या प्रांगणामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्वांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आज या मंचावर उपस्थित आपले आमंत्रित विशेष अतिथी त्यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती ठाकरे मॅडम यांना या मंचावर आमंत्रित करतो. म्हणजे प्रजासत्ताक दिन त्या निमित्ताने हा ध्वजारोहण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
कोणताही कार्यक्रम म्हटला तर पाहुण्याशिवाय कार्यक्रमाची शोभा वाढत नाही आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नामांकित पाहुणे या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. आपल्या Our constitution is the largest written constitution in the whole world. Dr. Babasaheb Ambedkar is the father of our constitution. Today we have a great republic, means a country whose leader is the president, not a king or a queen. This would not have been possible if our freedom fighters not made numerous sacrifices for the country. I am proud that I am Indian. I love my country. Thank you. सर त्यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण सोहळ्यात या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. तत्पूर्वी सर्व पालकांना सुद्धा एक सूचना आहे की मला माहिती आहे की आपण खूप वेळापासून आतूर आहात. तो 26 जानेवारीच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लेझिम सुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर सगळ्यांनी अगदी शिस्तीत आपण असं थांबून यायचंय. विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढं सहकार्य करायचंय आभार प्रदर्शनासाठी. श्री लांडगे एसएस या आनंदी सोहळ्यामध्ये उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक गोपाळ राजा सर यांनी आपला अमूल्य वेळ घेऊन या कार्यक्रमाची सभा वाढवली त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब हिरोराव जाधव साहेब यांनी देखील आपला अमूल्य वेळ देऊन त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच माजी नगरसेवक बाबासाहेब ढांगे, त्यानंतर माजी नगरसेवक मोतीलाल दत्ता,
त्यानंतर विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी त्यांचा वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या कुकुजवाडीतील पालकवर्ग या पालकवर्गाने आभार व्यक्त करतो. तसेच शाळेतील मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझे आभार प्रदर्शन दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.